नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे समुद्राची खाण कोकण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, हा व्हिडिओ असा आमच्या शाळेमध्ये जे शालेय विज्ञान प्रदर्शन राबवण्यात आलं होतं, या शालेय विज्ञान प्रदर्शनाची माहिती देणारा हा व्हिडिओ असेल. त्यामुळं आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या विविधांगी वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देण्यासाठी आमच्या प्रशालेतील काही विज्ञान शिक्षकांनी या अनोख्या अशा वैज्ञानिक प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे, ज्याचा उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होईल. आणि मग उद्घाटन वगैरे झाल्यानंतर जो काही औपचारिक कार्यक्रम असेल हा औपचारिक कार्यक्रम पार पाडला जाईल. आणि मग त्यानंतर विद्यार्थ्यांनी जे विविध प्रकारचे मॉडेल बनवलेले आहेत या मॉडेलचं निरीक्षण परीक्षकांमार्फत घेतलं जाईल. अर्थात त्यानंतर आपण विविध मॉडेलची माहिती वगैरे विद्यार्थ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तूर्तास आता आपण आनंद घेऊया या औपचारिक उद्घाटन कार्यक्रमाचा. आपण 50% हे सोल्युशन आणि 50% माती त्यापासून तयार झालेल्या मिश्रणामध्ये समजा एक झाड लावलं तर ते झाड कमी कालावधीमध्ये जास्त रोप यायला दिसून येतं आपल्याला. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज अस्ता रुकामे. टुडे आय एम गोइंग टू टेल यू अबाउट माय मॉडेल. माय मॉडेल नेम इज अवर पेट्स अवर रिस्पॉन्सिबिलिटी. माय मॉडेल इज व्हेरी सिम्पल बट इफेक्टिव. सो इट्स अ नाईट वी सी टू व्हेन द एक्सीडेंट्स आर फॉर्म. This is car. Whenever the social workers goes home from the night duty, their speed is very fast because the traffic is very slow at the night. That's why their speed is very fast. These are animals, our pets. These are roaming around the road.
roaming around the earth, the possibility of the accident is 99%. Is 99%. If we want to avoid the accident, we have to use this radium. This radium shines at the night, so that we have to keep this radium at the top of the animal's head. So that the radium will shine at the night, and the driver will take the signal of it. देव ऋषकुलांचा या शाळेत शिकत आहे. माझ्या प्रयोगाचं नाव आहे न बुडणारे ज्वर. जसं की आपण पाहतो की कोकणात जास्त प्रमाणात पाऊस पडतो, त्यामुळे पूर येण्याची शक्यता दाट असते. त्या पुराच्या शक्यतेसाठीच आपण जर घराखाली एखादी तरंगणारी वस्तू, म्हणजे उदाहरणार्थ पॅराशूटमध्ये जो वापरला जातो मोठा फुगा इत्यादी गोष्टी जर घरासमोर लावल्या, आणि जे पिलर असतात ते आपण लोखंडाचे जर फोल्डिंगचे लावले, तर ते तो फुगा हा पाण्याबरोबर वर येणार, आणि जसं जसं पाण्याची पातळी वाढेल तसं तसं घर वरवर राहणार, आणि जसं पाण्याची पातळी कमी होईल तसं घर खाली राहणार, म्हणजे घर बुडणार पण नाही आणि वाहूनसुद्धा जाणार नाही. हे मी या आजच्या प्रयोगातून सांगत इच्छितो. या शाळेत शिकते. माझ्या मॉडेलचं नाव उत्सर्जन संस्था व भूक. आपल्या शरीरात अन्नपचन होते व त्यातून ऊर्जा निर्मितीचे कार्य पार पडत असते. त्यावेळी आपल्या शरीरात टाकून पदार्थ तयार झालेले असतात. ते टाकून पदार्थ शरीरातून बाहेर टाकणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी उत्सर्जन संस्था कार्यरत असते. मानवी उत्सर्जन संस्थेत भूकाची जोडी, मूत्रवाहिनीची जोडी आणि मूत्राशय तसेच मूत्रिका यांचा समावेश होतो. भूकामधून रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते. माझे नाव मानस राजन गांधी. मी आत्ता 10वी ब तुकडे शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव निसुल अंजा. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे एअर कूलर. वीज बचतसाठी मी हायचा उपयोग करतो. वय ना त्याच्यापासून वीज बचत होते. मॉडेलपासून आपण वीज बचत करू शकतो. हा बॅटरी, सोलर पॅनल आणि विद्युत ऊर्जेवर चालू शकतो. मी आत्ता 8वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव देवी स्कूल लांजा. माझ्या उपक्रमाचे नाव ब्लेडपासून निर्माण होणाऱ्या विद्युत प्रकाश ब्लेडला गुंतलेले व होल्डर आणि बल्ब जोडले. दोन्ही ब्लेड मॅग्नेट चुंबक यांना स्पर्श झाल्यावर विद्युत प्रकाश पडतो. शाळेचे नाव मी आत्ता 7वी अमध्ये शिकत आहे. हल्ली लॉकडाऊनमुळे मुलांना मोबाईलची फार सवय लागली. अनेक पालकांच्या तक्रारी असल्या की मुलं मोबाईल भरपूर वापरतात व अभ्यासासाठी आणि खेळण्यासाठी मुलं मोबाईलचाच वापर करतात. त्यामुळे मी असं ठरवलं की मोबाईल कमीत कमी वापरता येईल असं काहीतरी खेळणं किंवा यंत्र शोधून काढलं आणि त्यामुळे मी हा मॅथ्स क्विझ गेम तयार केला. यामध्ये आपण बाकीचे खेळ जसे खेळतो तसेच खेळायचं आहे. फक्त ह्याच्यात गणित सोडवायचे. त्यामुळे मुलांची प्रॅक्टिस वाढेल व मुलांना खेळताना मजा येईल. तसेच मुलांना हे विषय आवडायला लागतात व त्यामुळे त्यांना मॅथ्स व सायन्सचे विषय सुंदर पडेल. पलक राजा भगत. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल लांजा. इयत्ता 7वी. माझ्या मॉडेलचं नाव आहे फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण. हा मॉडेल मॅन आपल्याला समजत की वनस्पती स्वतः कसे तयार करतात. हॅलो, माय नेम इज मिस आदिश्री अभय शेटे. आय एम इन एस स्टँडर्ड डिव्हिजन ए. हाय, माय नेम इज श्रावणी प्रशांत गोळे. आय एम ऑल्सो एट स्टँडर्ड. माय डिव्हिजन ए. अवर स्कूल नेम इज न्यू इंग्लिश स्कूल लांजा. सो वी आर प्रेझेंटिंग रेस्पिरेटरी सिस्टीम. सो लेट्स स्टार्ट. सो दिस इज द रेस्पिरेटरी सिस्टीम विच इज स्टार्ट फ्रॉम अवर नोज. वेन वी टेक अ ब्रेथ ऑन दॅट टाइम दॅट एअर विल फिल्टर्ड बाय our hair which are present in our nose. Then that air will passes through the this windpipe. With the help of these two branches is that air will goes to the right and left side of lung. And there is some extra and best information about lungs is that if I take a breath on at a time that I will take a breath 3000 kilometers of air in a one breath. And if I take a breath, there is oxygen and carbon dioxide will separated in a lungs and
on that time also heart will releasing the blood in the lungs, so that blood and the air, oxygen will mixes and the carbon dioxide will get out from our mouth or nose. बऱ्याचदा काय होतं आपण जेव्हा कामात व्यस्त असतो तेव्हा पाणी पंप लावलं असतं पाणी ओळखलं होतं आपल्याला काही कळत नाही मग त्याची गॅजेट काय करतो जेव्हा एक पूल टाकी पूल भरते तेव्हा अलार्म वाजतो त्याच्यामुळे आपल्याला कळतं आपण पाणी लावले आहे पाण्याची बचत होते. मी न्यू इंग्लिश स्कूलला या शाळेत शिकत आहे. मी एक प्रयोग केला आहे त्याचे नाव पाण्याची मोटर. हे आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि हे कमी खर्चाचं आणि कमी इलेक्ट्रिसिटीचं. आता मी हे बूच उघडले तर हे पाण्याचा प्रवाह सुरू झाला व बंद केले तर हे प्रवाह कमी थांबला. हे का झाले? कारण एअर प्रेशरमुळे हवेच्या दाबामुळे. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल लांजा. माझे नाव साईराज रमेश. इयत्ता आठवी. माझ्या मॉडेलचे नाव आहे ब्लेडपासून निर्माण होणारा विद्युत प्रकाश. तर याचा उपयोग आपल्याला घरात लाईट गेल्यावर ब्लेडपासून निर्माण होणारा हा प्रकाश उपयोगी पडू शकतो. पीटी सर्वप्रथम दोन ब्लेड घेऊन वायरच्या दोन्ही बाजूला टोक काढून ब्लेडला वायर व होल्डर एकमेकांना स्पर्श झाल्यावर विद्युत प्रकाश पडतो. असा माझा प्रयोग आहे. मी इंग्लिश स्कूल लांजा हायस्कूलमध्ये शिकत असून 10वी B मध्ये शिकत आहे. मी आज भूकंप सूचक यंत्राबद्दल काही माहिती देतो. मानवाला जागृत करतो. मानव ह्यापासून आपली जैविक हानी होण्यापासून. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या शाळेतील विज्ञान प्रदर्शनाचा आनंद आपण जर घेतला असेलच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या या शाळेचे नवीन उपक्रम मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. टाटा.